ओम नमो नारायणा। मित्रांनो, 1 ऑक्टोबर गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अधिक मास पौर्णिमा। अधिक मासातील पौर्णिमेचं हिंदू धर्मशास्त्रात मोठं महत्व सांगितलेलं आहे। अधिक मासातील पौर्णिमेस केलेले कोणतेही उपाय हे शीघ्र फलदायी असतात, म्हणजेच त्यांचं फळ हे आपणास तात्काळ मिळतं आणि इतर वेळी केलेल्या उपायांपेक्षा या पौर्णिमेस केलेले उपाय दसपट अधिक प्रभावशाली असतात। मित्रांनो, जर आपल्या जीवनात आर्थिक समस्या असतील, पैशांची तंगी असेल, यानं त्या प्रकारे पैसा येण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर आर्थिक समस्यातून मुक्ती मिळवून देणारा एक अत्यंतिक छोटा उपाय आपण या रात्री, या अधिक मासातील पौर्णिमेच्या रात्री अवश्य करा। मित्रांनो, आज रात्री आपण चंद्र देवतेकडे पाहून, म्हणजेच चंद्राकडे पाहून फक्त काही शब्द बोलायचे आहेत। एक असा मंत्र की जो चंद्र देवतेस प्रसन्न करतो। मित्रांनो, हा मंत्र आम्ही सांगणार आहोत, मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक उपाय, धार्मिक व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। मित्रांनो, अधिक मासातील पौर्णिमेची रात्र आहे आणि अशा या पौर्णिमेच्या रात्री आपल्या जीवनातील आर्थिक समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण चंद्र देवतेकडे पाहून केवळ काही शब्द बोलायचे आहेत आणि हा मंत्र आहे ओम स्राम श्रीम स्रोम सहा चंद्रमासे नमहा। आपल्या स्क्रीनवरती आपल्याला हा मंत्र दिसत असेल, पुन्हा एकदा ऐका, ओम स्राम श्रीम स्रोम सहा चंद्रमासे नमहा। मित्रांनो, हा मंत्र केवळ तुम्ही चंद्राकडे पाहून बोललात तरीही चालेल, आणि यापेक्षाही जर प्रभावी आपणास उपाय करायचा असेल तर आपण एका तांब्याभर पाण्यामध्ये, हा तांब्या तांबे या धातूपासून बनलेला असावा, अशा तांब्याभर पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकावं। केवळ 1 ते 2 चमचे कच्चं दूध टाकावं। हे दूध जर गोमातेचं असेल, देशी गायीचं असेल, अतिउत्तम होईल, नसेल तर कोणत्याही गायीचं चालेल, मात्र गाय सोडून इतर प्राण्यांचं दूध चालणार नाही। उदाहरणार्थ म्हैस असेल, शेळी असेल, यांचं दूध चालत नाही, केवळ गोमातेचंच दूध या ठिकाणी चालतं। तर असं कच्चं दूध, कच्चं म्हणजे न तापवलेलं दूध। मित्रांनो, काळजी करू नका, जर दूध नसेल तर आपण त्यामध्ये थोडेसे अक्षत अवश्य टाका। ज्यांच्याकडे कच्चं दूधही आहे आणि अक्षत सुद्धा आहेत, त्यांनी या दोन्ही वस्तू टाकल्या तरीही चालेल। अक्षत म्हणजे काय? तर न तुटलेले फुटलेले तांदूळ। असे फक्त चिमूटभर तांदूळ आपण या तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर या हे जे जल आहे हे आपण चंद्रदेवतेस अर्घ्य अर्पण करायचं आहे। अर्घ्य अर्पण करणे म्हणजे काय? तर दोन्ही हातांमध्ये हा तांब्या धरून आपल्या डोक्यावरून, आपल्या डोक्यावरती हा तांब्यावरती करायचा आहे आणि चंद्रदेवतेकडे पाहत हे जल आपण चंद्रदेवास अर्पण करायचं आहे। मित्रांनो, हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या दूर करतो, पैशांची तंगी दूर करतो। आपल्याकडे जो पैसा येत नव्हता तो येऊ लागतो। ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मतभेद आहेत, पती पत्नी मध्ये नातेसंबंध खराब झालेले आहेत, पती पत्नी मधलं प्रेम आटत चाललेलं आहे, त्यांनी आपलं दाम्पत्य जीवन मधुर करण्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय केल्याने, म्हणजेच या अधिक मासातील पौर्णिमेस चंद्रदेवतेला अर्घ्य अर्पण केल्याने पती पत्नी मधील संबंध देखील प्रेममय बनतात, दृढ बनतात। मित्रांनो, सोबतच अजून एक छोटासा उपाय आपल्यासाठी मी सांगत आहे। ज्यांच्या घरात लक्ष्मी कवडे आहेत किंवा कोणत्याही प्रकारची कवडी आहे, माता लक्ष्मीस कवडी अत्यंत प्रिय असते, आजच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीचं विधिवत पूजन केलेलं असेल अतिउत्तम होईल, जर केलेलं नसेल तर केवळ माता लक्ष्मींच्या प्रतिमेपुढे, फोटोपुढे आपण एक तुपाचा दिवा लावा, किंवा तूप नसेल तर तेलाचा दिवा सुद्धा चालतो, आणि माता लक्ष्मीसमोर आपण लाल रंगाचा एक कपडा अंथरा आणि त्या कपड्यावरती 11 कवड्या ठेवा। या कवड्या ठेवल्यानंतर त्या कवड्यांना हळदीने तिलक करा, म्हणजे हळद त्यांना थोडी थोडी लावायची आहे या 11 कवड्यांना। आणि दुसऱ्या दिवशी आपण या हा जो लाल कपडा आहे त्याची व्यवस्थित पुरचुंडी बांधा, आणि ही पुरचुंडी किंवा ही पोटली आपण ज्या ठिकाणी धन ठेवता, पैसे ठेवता, त्या तिजोरीमध्ये, कॅशबॉक्समध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवून द्या। मित्रांनो, हा छोटासा उपाय आपल्या घरात कधीच धनाची कमतरता, पैशांची कमतरता जाणवू देत नाही। आपल्या घर हे नेहमी पैशाने भरलेलं राहतं। मात्र माता लक्ष्मीची जर आपण हा उपाय करताना विधिवत पूजा केली, माता लक्ष्मीस लाल रंगाची फुले अर्पण केली, तर मित्रांनो हा उपाय अधिक प्रभावशाली ठरतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा एक छोटासा उपाय आपण चंद्राकडे पाहून करू शकता। जर उपाय आवडला असेल कृपया व्हिडिओस लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिण्यास विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।